नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत करतो कोर्स नवी विशे Students, मी तुमचं ब्रीच कोर्समध्ये इयत्ता नववी विषय इंग्रजी आणि शेवटची ऍक्टिव्हिटी आपली इंग्रजीची फायनली स्टुडंट्स याच्यानंतर मी तुमचे रेग्युलर अकॅडमिक्सचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही मला खूप चांगला सपोर्ट केला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो थँक्यू चला मग आपण शेवटच्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया लर्निंग आउटकम्स आणि कम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये काय काय बघूया द लर्नर्स एंगेजेस इन कॉन्व्हर्सेशन इन इंग्लिश विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन युझिंग अप्रोप्रिएट वोकॅबलरी ओके हे कॉन्व्हर्सेशन आपण खूप केलेले की आपण कॉन्व्हर्सेशन वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्व्हर्सेशन केले ठीक आहे याच्यातही आपल्याला ते शिकायचंय बघूया अजून पुढे काय इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन बघा एक्सप्लेन द ऍक्टिव्हिटी इन सिम्पल वर्ड्स टू द स्टुडंट सेकंड एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्ही फ्रेम करा म्हणजे जास्त कॉन्वर्सेशन इफेक्टिव्ह होतं थर्ड क्रिएट द सपोर्टिव्ह ऍटमॉस्फिअर टू मेक द ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल जर करायची असेल तुम्हाला तर ऍटमॉस्फिअर हे कसंच असलं पाहिजे सपोर्टिव्ह असलं पाहिजे फोर्थ मेक लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर वोकॅब्लरी यात प्रॉपर वोकॅबलरीचा वापर होणं पण फार गरजेचं आहे पुढचं बघा इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन आहे बघा फ्रेम क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू गिव्हन सब्जेक्ट जो सब्जेक्ट असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्वेश्चन फ्रेम करायचे सेकंड यूज प्रॉपर वोकॅब्लरी यामध्ये प्रॉपर वोकॅब्लरीचा सुद्धा तुम्हाला वापर करावा लागणार थर्ड की प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स क्वेश्चनचा प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला इथे वापरायचा आहे आणि फोर्थ बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली जो काही इंटरव्ह्यू असेल तो प्रॉपरली तुम्ही सुरुवात करा आणि त्याचा एंड सुद्धा तुम्हाला करायचा आहे कळतंय चला आता मग लर्निंग ऍक्टिव्हिटी कडे वळूया आपण यू यु टू टेक ऍडमिशन इन न्यू स्कूल ड्यू टू ट्रान्सफर ऑफ युअर फादर ठीक आहे तुमच्या वडिलांची ट्रान्सफर झाली नवीन शाळेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे डिस्कस द प्रोसेस ऑफ ऍडमिशन विथ द ऑफिस क्लर्क ऑफ द स्कूल ऑफिसच्या क्लर्क सोबत तुम्ही ऍडमिशन प्रोसेस बद्दल डिस्कशन करा

I want admission in 9th standard. Okay, fill this form. A. I was studying in Dnyan Mandir in Jalna. B. Then you need educational officer's certificate to transfer state. Due to transfer of my father, I want to take admission here. Don't worry, you will get admission. A. Thank you, sir. May I know the fees for admission? Yes. For the first time, you need to pay 500 rupees. ए ओके सर व्हॉट अबाउट युनिफॉर्म यू विल गेट युनिफॉर्म फ्रॉम स्कूल ए सर मे आय नो द स्कूल टाइमिंग प्लीज बी स्कूल बिगिन्स ट्वेल्व्ह इन द आफ्टरनून अँड वाईंड अप ॲट फाईव्ह इन द इव्हिनिंग ओके आता आपण कॉन्व्हर्सेशन केलं एकदम सिंपल सोबर कॉन्व्हर्सेशन केलं तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना सोबत घेऊन हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला एलिसिट करायचं म्हणजे एक, एकाने ए परफॉर्म करा एकाने बी परफॉर्म करा कळतंय तुम्हाला सॉल्ट ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी पहिले दोन चार वाक्य करून दाखवले बघा वेगळ्या पद्धतीने गुड मॉर्निंग सर कॅन आय गेट इन्फॉर्मेशन अबाउट ऍडमिशन इन द स्कूल बी येस ऑफकोर्स इन विच स्टँडर्ड डू यू वॉन्ट ऍडमिशन ए आय वॉन्ट ऍडमिशन इन नाईन स्टँडर्ड विच बी विच वॉज युअर प्रिव्हियस स्कूल ए आय वॉन्ट आय वॉज स्टडींग इन ज्ञान मंदिर इन जालना बी म्हणता मग परत वाय डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन इन द स्कूल ए ड्यू टू ट्रान्सफर ऑफ माय फादर आय वॉन्ट टू टेक ऍडमिशन here. आता बघा हे प्रॉपर झालं सगळं फक्त मी इथे काय केलं थोडेसे चेंजेस केले त्याच्यामध्ये कळत आहे तुम्हाला इन धिस वे लर्नर ट्रायज टू डेव्हलप कॉन्व्हर्सेशन विथ प्रॉपर वोकॅबलरी अँड विथ प्रॉपर क्वेश्चन विथ अ पेअर कळतंय आता हे दोन्ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायच्या प्रॅक्टिसमध्ये बघा ते काय म्हणतात आपल्याला टेल द लर्नर्स टू कॉन्वर्स विथ हिज ऑर हर पेअर ऑन टॉपिक्स वेगवेगळे टॉपिक घेऊन सुद्धा तुम्ही कन्व्हर्सेशन करा एनकरेज द लर्नर्स टू एंगेज इन मोर डिस्कशन वेगळ्या डिस्कशन मध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या थर्ड आस्क हिम हॉर हर टू यूज प्रॉपर वोकॅबलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन सिच्युएशन नुसार प्रॉपर वोकॅबलरीचा वापर इथे केला गेला पाहिजे त्यानंतर बघा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये बघा ते आपल्याला काय सांगता यू वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग बँक अकाउंट इन बँक डिस्कस द प्रोसेस विथ द बँक मॅनेजर ठीक आहे बँक मॅनेजर सोबत तुम्ही तुम्ही हे डिस्कस करा आपण करू मी कॉन्व्हर्सेशन करून ठेवलेले तुम्हाला दाखवेल मी ते इव्हॅल्युएशन आज द लर्नर टू डेव्हलप डिफरंट कॉन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल्स वेगवेगळ्या प्रोफेशनल्स सुद्धा तुम्ही त्यांना भेटा आणि वेगवेगळे कॉन्व्हर्सेशन तुम्ही क्रिएट करू शकता ठीक आहे आपण Tebaguya conversation bank officer cha. hello sir bank manager how can i help you sir i want to open a bank account bank manager but you are minor for what purpose you want to open an account a for school scholarship bank manager then don't worry you will get form go through it properly and come bank with all required documents a sir i want zero balance account bank manager at your age you will get zero balance account a thank you sir for your help bank manager manager no problem Kale, simple conversation apan la, as it is activity notebook made hai, liun Ma, apan students how to use proper vocabulary in conversation how to start a conversation properly third how to frame simple and short questions and fourth how to keep proper sequence of a Conversation understood. Thanks for watching my video.